आता महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया. काही दिवसांपूर्वी एनसीपीचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली होती. आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन भुजबळ यांनी केलं होतं आणि त्यावर पवारांनी या प्रश्नी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार असल्याचं आश्वासन भुजबळांना दिलं होतं. त्यानंतर आज शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. आरक्षण प्रश्नी सरकारनं बोलवलेल्या बैठकीकडे विरोधकांनी पाठ फिरवली होती. यावरून सत्ताधारी पक्षानं महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडलंय. फडणवीसांनीही पवार आणि ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब, तुमचं यस आहे का? तुमचं समर्थन आहे का? म्हणता की आम्हाला विरोधकांनी सांगावं काय करायचंय ते. सत्तेत तुम्ही आहात आणि जर तुम्हाला ते कळत नसेल तर सत्ता सोडा, खाली उतरा. दरम्यान आज शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. या भेटीत आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. विशेष म्हणजे या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झालेत. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतलेला आहे. 2024-25 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. जात वैधता प्रमाणपत्र हे इंजिनिअरिंग, मेडिकल आणि व्यावसायिक शिक्षणासाठी बंधनकारक असतं. या प्रमाणपत्राबाबतची कैफियत एका विद्यार्थिनीनं मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर मांडली होती. आता याच इंजिनिअरिंग, मेडिकल आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा दिलासा दिला. 2024-25 या शैक्षणिक वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठीची मुदत राज्य सरकारनं वाढवली आहे. अर्ज केल्यापासून 6 महिन्यांपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेल्या या निर्णयामुळे कुणबी प्रमाणपत्र सादर करण्यास मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 6 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी 5व्यांदा उपोषणाचा हत्यार उपसलाय, पण यावेळी त्यांनी सरकार विरोधात थेट एल्गार केल्याचं पाहायला मिळत आहे. यातच ओबीसींनी देखील जालन्यातून जनआक्रोश यात्रा सुरू केल्यानं पुन्हा एकदा जरांगेंनी भुजबळांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. मनोज जरांगेंनी उपोषणाच्या पहिल्या 2 दिवसात भाजपच्या आमदार प्रसाद लाड आणि आमदार प्रवीण दरेकरांना लक्ष्य केल्यानंतर जरांगेंनी आता त्यांच्या तोफेचं तोंड पुन्हा एकदा भुजबळांकडे वळवल्याचं दिसतंय. भुजबळांच्या येवल्यातच आंदोलन करण्याचा इशारा आता जरांगेंनी दिला. येवल्यात उपोषण सुरू केलं, मग तिकडं नाशिकच्या तिकडं मग कसं होईल, मग कसं आम्हाला माझी खिंडीत गाठी. सरकार भुजबळांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप करत जरांगेंनी हाकेंच्या ओबीसी जन आक्रोश यात्रेवरूनही भुजबळांना लक्ष्य केलं. हाकेंनी जरांगेंचे आरोप फेटाळत जोरदार पलटवार केला. छगन भुजबळशिवाय उपोषण घेऊ शकत नाही त्यांचं. छगन भुजबळशिवाय त्यांचा पान बी आलं शकत. लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय आम्ही. कधीही कुठेही हिंसक, कधी कुणाला शिव्या दिलेल्या नाहीत, कधी कधी असंवैधानिक भाषा वापरली नाही आम्ही, कधी कुठल्या नेत्याला टार्गेट केलेलं नाही. एकूणच आरक्षणावरून पुन्हा एकदा जरांगे विरुद्ध हाके संघर्ष तापण्याची शक्यता आहे. यात सरकार नेमकी काय भूमिका घेतं, जरांगेंचं उपोषण आणि हाकेंची यात्रा यात पुढे नेमकं काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मनोज जरांगे पाटील आणि भाजप यांच्यातला संघर्ष आता शिगेला पोहोचलाय. अमित शहा यांनी रविवारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तोफ दागली होती आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातून मराठाच संपवायची असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला. जरांगे पाटलांनी अमित शहांवर हल्लाबोल केल्यामुळे भाजपच्या नेत्यांनीही पलटवार केला. महाविकास आघाडीनं आरक्षण घालवण्याचा मुद्दा अधोरेखित करत अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. मराठा रिझर्वेशन प्राप्त होता है और जब जब शरद पवार की सरकार आती है मराठा रिझर्वेशन गायब हो जाता. तुमचं सरकार आलं झाले 3 वर्ष, महिलावर केसेस केल्यात म्हणत आहे तुमच्या सरकारने. आरक्षण तर नाही दिलं, गोळ्या घातल्या. भाजपला देशातल्या मोठ्या जाती संपवायच्या असा गंभीर आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्याला भाजपनंही जोरदार उत्तर दिलंय. काय खरं नाही त्यांचं, ते गरीब अलकावाच मोठं नाही करू शकत कोणत्याच. त्यांना मोठ्या जाती संपायच्या देशातल्या. जाती जातींमध्ये काही संभ्रम निर्माण करून आपल्या हाताला काही लागेल का याचा केविलवाना प्रयत्न त्यातनं आलेलं हे वक्तव्य. ओबीसीतूनच मराठा आरक्षण मिळावं अशी जरांगे पाटलांची मागणी आहे. या मागणीसाठी त्यांचा आता भाजपसोबत थेट संघर्ष सुरू झाला. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मराठा आरक्षणाचा तिढा कसा सोडवणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
भाजपनं विधानसभा निवडणुकांसाठी पुण्यातून रणशिंग फुंकलंय. पुण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून विधानसभेत महायुतीच्या विजयाचा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. याचवेळी लोकसभा निवडणुकांमधील पराभवामधून शिकलो असून विरोधकांच्या फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हनं उत्तर देण्याचे आदेशही फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिले. यावरून ठाकरे गटानं जोरदार पलटवार केलाय. आदेश विचारू नका, मैदानात उतरून ठोकून काढा. महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा म्हणजे काय? एका गुंडाची भाषा तुम्ही वापरताय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या. का पराभव तुमचा आरपार गेलाय? देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. विधान परिषद निकालाबाबत केलेल्या विधानावरून फडणवीस यांना अटक करा अशी मागणी राऊतांनी केली. आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत एक टाचणी लावली, यांचा फुगा फुटला. 20 आमदार आमच्याकडे कधी आले तुम्हाला समजलं नाही? देवेंद्र फडणवीस म्हणतात 20 आमदार फोडले महाविकास आघाडीचे, चिंचोके दोन फोडले का? अटक करा देवेंद्र फडणवीसना. गृहमंत्री अमित शहा चौकशी करणार आहेत, यांच्या मागे ईडी लावणार आहात. फडणवीस यांच्या पुण्यातील भाषणावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात रविवारी भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून भाजपनं विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधकांवर चांगलेच बरसले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंचा उल्लेख त्यांनी औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख असा केला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पलटवार केला. औरंगजेब फॅन क्लब कोण आहे? ठीक आहे आघाडीवाले, मान उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लब के नेता. आम्ही जिना फॅन्स क्लबमध्ये सामील नाही. पाकिस्तानात जाऊन जिनाच्या कवरीवर फुले उधळणारे आम्ही नक्कीच नाही. अमित शहा यांनी भ्रष्टाचारावरून शरद पवारांवरही निशाणा साधला. या टीकेलाही राऊतांनी उत्तर दिलं. भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है. आणि खुद मोदींनी त्याचं कौतुक केलं. पवार साहेबांचं बोट धरून आम्ही आलो राजकारणात वगैरे वक्तव्य केली. माझा अर्थ मोदी आणि शहामध्ये कधी भांडण झालेलं दिसते. राऊत भाकरी मातोश्रीचे खातात आणि चाकरी दुसऱ्या पक्षाची करतात. विधानसभेला महाविकास आघाडी 185 जागा जिंकेल असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातून शरद पवारांवर हल्ला बोल केला. शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार असल्याची टीका त्यांनी केली आणि या टीकेवरून महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांवरील या टीकेचा समाचार घेतलाय. पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही असं सुळेंनी म्हटलंय. तसंच मोदी सरकारनं पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिल्याची आठवणही त्यांनी करून दिली. ही डर्टी डझन केलेले आरोप केलेले सगळे लोक आज भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्ष आणि त्यांच्या बरोबर आज सत्तेमध्ये महाराष्ट्रात आहेत. पवारसाहेब हे देशासाठी आमच्यासाठी देशासाठी दैवत, एकमेकावर आरोप करणं आता थांबलं पाहिजे. त्यांना जरा शरद पवार साहेबांच्या विषयी एवढी कळवण आणि आपुलकी होती तर त्यांना सोडून अजित दादांबरोबर कशासाठी आहे? जर पवार साहेब जर सरदार आहे तर मग आता लोक असं विचारणार बाबा अजित दादा कोण आहे? बाबा मी शहा असं बरेचदा चुकीचं बयान करतात आणि मग अंगलट येत. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात पंतप्रधान मोदींनी पवारांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला. या टीकेनंतर पवारांना सहानुभूती मिळाल्याचं दिसून आलं. आता शहांच्या टीकेचा विधानसभा निवडणुकीत परिणाम होणार का हे पाहावं लागेल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज 65वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं अजित पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. राज्यभरातील कार्यकर्त्यांनीही अजित पवारांना भरभरून शुभेच्छा दिल्या. मुंबईतील मंत्रालय ते नरीमन पॉइंट अजित पवारांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले. कुठे लाडक्या बहिणींचा लाडका दादा अशा आशयाच्या शुभेच्छा कार्यकर्त्यांनी दिल्यात तर कुठे भावी मुख्यमंत्री अशा शुभेच्छा अजित पवारांना देण्यात आल्यात. नाशिकमध्ये अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. रविवारी भावी मुख्यमंत्री लिहिलेल्या केक नंतर या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. पुढील निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील. तर त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत तर शिवसेनेचा दावा असणार ना त्या पदावर. अमितभाईंनी सुद्धा महायुतीचाच मुख्यमंत्री होईल अशा प्रकारची वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळी वक्तव्य करून महायुतीत त्या ठिकाणी विसंवाद होणार नाही याची जबाबदार नेत्यांनी काळजी घेतली पाहिजे. आता अजित पवारांसह कार्यकर्त्यांचं मुख्यमंत्री पदाचं गुलाबी स्वप्न पूर्ण होणार का याची उत्सुकता लागली आहे. विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी झाले. मात्र शेकापच्या जयंत पाटील यांच्या पराभवामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा आहे.
क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या त्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी होते. ज्या आमदारांनी पक्षाचा आदेश डावलला त्या आमदारांच्या नावात जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर यांच्या नावाची चर्चा आहे. या संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर भाजपच्या गोटात दिसून आले. भाजप नेते संजय उपाध्याय यांची भेट घेतल्यानंतर आता त्यांनी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. तत्पूर्वी गुरुपौर्णिमेच्याच दिवशी हिरामण खोसकर यांनी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. दोषी पे गाज गिरने वाली है बस इतनाही मैं इतना कहूंगा कारवाई होणार. जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर यांच्या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. हे दोन्ही आमदार पक्षांतर करणार का याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनचा मुद्दा गाजतोय आणि यावरून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचाही पवित्रा स्वीकारला होता. याच जुन्या पेन्शन बाबत केंद्राकडून मोठी माहिती समोर आली. जुनी पेन्शन लागू करण्यासाठी सरकारी कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनाकडून सातत्याने सरकारकडे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली जाते. या मागणीवरून सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यारही उपसलं होतं. सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य आणि केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का असा प्रश्न विचारला होता. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नाही असं लेखी उत्तर केंद्र सरकारकडून यावर देण्यात आलं. एनपीएसच्या माध्यमातून जी कपात होते ते उद्योगपतींना देत आहे. प्रत्यक्षात कार्यवाही काहीही नाही. त्यामुळे सरकारने लोकांचा अंत न पाहता यावर जुन्या पेन्शन धारकांना त्वरित दिलासा द्यावा. जर आमच्या मागण्या शासनाने मान्य केल्या नाही तर आम्हाला पुन्हा मैदानामध्ये उतरावं लागेल. गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाली आहे. आता सरकारी कर्मचारी याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अहमदनगरच्या पारनेरमध्ये अजित पवारांनी सभा पार पाडली आणि विरोधकांचं सरकार आल्यास लाडकी बहीण योजना ते बंद करतील अशी टीका अजित पवारांनी केली. विरोधकांचं सरकार होतं त्यावेळी त्यांनी काही योजना का आणली नाही असा देखील प्रश्न त्यांनी विचारला. पार्नरमध्ये पार पडलेल्या सभेत बोलताना अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका असं आवाहन केलंय. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं आश्वासनही अजित पवारांनी दिलं. उद्याच्या विधानसभेमध्ये महायुतीच्या उमेदवाराचं बटन दाबलं तर पुढे या योजना चालू राहणार. विरोधकांचं सरकार आल्यास ते या योजना बंद करतील असंही अजित पवारांनी म्हटलंय. उद्याच्याला दुसरे आले तर म्हणतील नाही आम्हाला बंद करायचं आणि मग काय उपयोग होणार. विचार तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे. गुलाबी रिक्षा योजनेचीही अजित पवारांनी यावेळी घोषणा केली. 10% तुमचे 20% राज्य सरकारचे 70% बँकेचे लोन तिचा कलर पिंक असणार आहे आणि ती पिंक रिक्षा म्हणून ओळखली जाईल. विरोधकांनी त्यांचं सरकार असताना योजना का आणल्या नाहीत असा परखड सवाल अजित पवारांनी केला. मानधनवाढीसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांकडून वारंवार आंदोलनं करण्यात येत होती आणि तिची दखल घेऊन राज्य सरकारने 1 एप्रिलपासून राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली. अंगणवाडी सेविकांचं मानधन 8,325 वरून 10,000 रुपये करण्यात आलं. मात्र सरकारच्या या मानधनवाढीवर अंगणवाडी सेविका समाधानी नसल्याचं समोर आलंय. एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. यावेळी अंगणवाडी सेविका देखील उपस्थित होत्या. यावेळी एक अंगणवाडी सेविका उभी राहिली आणि तिनं मानधनाबाबत व्यथा मांडली. मागणी आहे मानधन वाढ सर, तुम्हाला जर विचार करता आला दादा खऱ्या अर्थाने नाही दादा 10,000 मध्ये काहीच होत नाहीये मानधन वाढ. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर देत अंगणवाडी सेविकेला झापलं. अर्धवेळ काम असत म्हणजे अर्धवेळाला 10,000 रुपये म्हणजे पूर्ण वेळेला 20,000 रुपये असल्यासारखं आहे. त्याच्याला असं जर म्हणत बसलं ना तर उद्या तुम्ही म्हणाल 1 लाखामध्ये पण काही होत नाही असं नसतं. झापल्यानंतर अजित पवारांनी याबाबत योग्य निर्णय घेऊ अशी ग्वाही सुद्धा दिली. आता तुम्ही सांगितलेलं आम्ही लक्षात ठेवतो आणि योग्य वेळी त्याच्याबद्दलचा निर्णय घेतो. लाडक्या बहिणीचे लाडके दादा अंगणवाडी सेविकांची मागणी मान्य करणार का हे पाहावं लागेल. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी अर्थसंकल्प सादर करतील. त्यापूर्वी अधिवेशनात नीट परीक्षेतील घोटाळ्यावरनं विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षेतील घोळ्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी विरोधकांनी नीटच्या घोळ्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरलं. देशातील परीक्षा यंत्रणा फ्रॉड असल्याची टीका राहुल गांधींनी केली आणि या टीकेला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उत्तर दिलं. इंडियन एक्झामिनेशन सिस्टम इज ए फ्रॉड. If you are rich and if you have money,
यू कॅन बाय द इंडियन एक्झामिनेशन सिस्टम. देश की अभी की एग्जामिनेशन सिस्टम रविश है सर, इससे दुर्भाग्यजनक बयान. देश के नेता प्रतिपक्ष का कुछ नहीं हो सकता है. मंत्री जी को रिस्पॉन्स देना चाहिए. मंत्री जी ने सुप्रीम कोर्ट की बात करी, प्रधानमंत्री की बात करी, मगर मंत्री जी को शायद ये बातें समझ नहीं आ रही है. नीटच्या मुद्द्यावरून विरोधकांनी लोकसभेत आक्रमक भूमिका घेतली, त्यामुळे यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. ना सरकारी कर्मचाऱ्यांवर आरएसएस, म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांवर आरएसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाण्यावर घालण्यात आलेली बंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. 1966 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या संदर्भातला निर्णय घेतला होता. 58 वर्षांपूर्वीची ही बंदी आता उठवण्यात आली आहे. दरम्यान केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले. केंद्र सरकारनं आता सरकारी कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाण्यावर घातलेली बंदी हटवली आहे. 58 वर्षांपूर्वी घातलेली ही बंदी केंद्र सरकारनं 9 जुलै रोजी हटवली. एक अध्यादेश काढत सरकारनं संघाच्या कार्यक्रमात जाण्यावरची बंदी हटवली आहे. यावरून राजकीय खडाजंगी सुरू झाल्याचं दिसतंय. त्यामुळे जर कर्मचारी जर समजा संघासोबत जुळले तर निश्चितच त्यामध्ये देशप्रेम ही भावना निर्माण होणार. भाजपकडून हे काढलेलं परिपत्रक हे निश्चितपणे भारतीय संविधानाच्या चौकटीत न बसणारं परिपत्रक आहे. एकंदरीतच लोकसभा निवडणुकीत भाजपला बसलेला फटका आणि त्यानंतर संघ आणि संघाशी संबंधित संघटनांकडून भाजपच्या चुकलेल्या रणनीतीवर केलेले आघात, यानंतर झालेला हा निर्णय एकमेकांशी सुसंगत आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पण याचा विधानसभा आणि आगामी निवडणुकांमध्ये भाजपला किती आणि कसा फायदा होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. चंद्रपुरात दाणादाण उडवून दिलेल्या पावसानं आता काही प्रमाणात उसंत घेतलेली आहे. पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि त्यामुळे पाणी पातळीत, म्हणजे नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. अनेक महामार्ग आता वाहतुकीसाठी खुले झालेत. चंद्रपूर जिल्ह्यात पावसानं घातलेल्या धुमशानाची भीषणता या दृश्यावरून येते. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल इथं उमा नदीच्या पुराने काठावरील शेतीचं अतोनात नुकसान केलंय. नदीचं पाणी पात्र सोडून शेतात शिरलं होतं. मूल शहराच्या वेशीपर्यंत हे पाणी पसरलं होतं. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पूरस्थिती कमी होण्यास सुरुवात झाली आहे. अंधारी नदीची पाणी पातळी कमी झाल्यानं चिचपल्ली जवळील पुलावरील पाणी ओसरल्यानं चंद्रपूर मूल महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. वर्धा नदीची पाणी पातळी कमी झाल्यानं इथला मार्ग देखील वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. इरई धरणाचे सर्व 7 दरवाजे 1 मीटरने अजूनही उघडण्यात आलेत. इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानं इरई नदी दुथडी भरून वाहते. गेल्या 2 दिवसात कोल्हापूर आणि सांगलीला पावसानं चांगलंच झोडपून काढलं होतं. पंचगंगा नदीनं दुपारच्या सुमारास इशारा पातळी ओलांडली होती, मात्र दुपारनंतर काही प्रमाणात पावसाचा जोर जो आहे तो ओसरला. कोल्हापुरात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीनं दुपारच्या सुमारास इशारा पातळी ओलांडली होती. दुपारनंतर मात्र पावसाचा जोर ओसरला. पावसामुळे 86 बंधारे पाण्याखाली गेले होते, मात्र पावसानं उसंत घेतल्यानं बंधाऱ्यांची पाणी पातळी कमी झाली आहे. त्यातच अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं पंचगंगेची पातळी आणखी ओसरल्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीचं पाणी पात्राबाहेर पडत असल्यानं पलूस तालुक्यातील औदुंबर इथल्या श्री दत्त मंदिरात पाणी शिरलं होतं. त्यामुळे सांगलीच्या कसबे डिग्रज आणि मौजे डिग्रज तसंच पलूस तालुक्यातील नागटाणे बंधाराही पाण्याखाली गेलाय. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे सांगलीच्या शिराळ्यात मणदूर इथला फरशी पूल वाहून गेलाय. त्यामुळे इथली वाहतूक ठप्प झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात हिट अँड रनचे प्रकार वाढत असताना पोलीस मात्र झोपी गेलेत की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. सातत्याने घडणाऱ्या घटनांनंतरही त्यावर वेळीच कारवाई केली जात नाही. पिंपरी गावात असाच हिट अँड रनचा प्रकार समोर आला. पिंपरी चिंचवडमध्ये हिट अँड रनचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. पिंपरी गावात हा प्रकार रविवारी दुपारी घडला. रस्त्याच्या बाजूने चाललेल्या महिलेला कारने समोरून धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की यात रस्त्यावरून चालत असलेली महिला गंभीर जखमी झाली. सुदैवानं ही महिला यात थोडक्यात बचावली. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. धडकेनंतर कारचालक पसार झाला. प्रत्यक्षदर्शींनी या कारचालकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानं तिथून पळ काढला. आता पिंपरी पोलीस त्या चालकाचा शोध घेत आहेत. या व्हिडिओनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. पुण्यातील कल्याणीनगर अपघातात पोलिसांची पोलखोल झाली होती, त्यातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी काहीच धडा घेतला नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. भारतीय क्रिकेटमध्ये द्रविड गुरुजींनंतर आता गंभीर पर्व जे ते सुरू झालंय. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर श्रीलंकेच्या पहिल्या मोहिमेवरती निघालाय. या मोहिमेवर जाण्याआधी गंभीर आणि मुख्य निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादव T20 फॉर्मॅटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. वास्तविक रोहित शर्मानंतर अष्टपैलू हार्दिक पांड्या भारतीय संघाची धुरा सांभाळेल असं मानलं जात होतं, परंतु ही जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे गेली. वी वॉन्ट समथिंग हुज समन हुज लाईकली टू बी अवेलेबल
more often the Surya has got the three qualities that you need. विराट कोहली 2027 चा वन डे वर्ल्ड कप खेळणार का यावरही गंभीरने मोठं विधान केलं. Both those guys have got a lot of cricket left in them and they're still world class players and then hopefully if they can keep their fitness 2027 world cup as well. विराट सोबतच्या नात्यावरही गंभीरने भूमिका स्पष्ट केली. He's a thorough professional, he's a world class athlete, he's a world class player. I've always said that. I've got huge respect for him as a player and it's going to continue. शुभमन गिलकडे उपकर्णधार पद का दिलं यावरही परखड मत मांडलं. Some decent leadership qualities and we want to try and get him the experience that that he can going forward. बुमराह जाडेजाला विश्रांती दिल्याचंही गंभीरने स्पष्ट केलंय. आणि यानंतर 100% बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा एकदा भेटूयात नवीन घडामोडींचं, कारण घडामोडी वेगाने घडलेल्या असतील आणि अशाच पद्धतीने वेगवान स्वरूपात न थांबता आपण त्या जाणून घेऊ. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.